तर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत, आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुपारचे 2 वाजलेत आणि थेट जाणार आहोत दिल्लीला, कारण भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक महत्त्वाची बैठक सध्या नवी दिल्लीत सुरू आहे. राजधानी नवी दिल्लीच्या NDMC कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. 5 राज्यांमधल्या आगामी निवडणुकांच्या संदर्भात तसंच कोरोनाची स्थिती यासह पक्षाच्या विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. यावेळेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी पश्चिम बंगालच्या सरकारवर थेट निशाणा साधला. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजप नवीन इतिहास रचेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाजप पक्ष म्हणून औपचारिकपणे सन्मानित करण्यात आला. भाजपच्या माजी अध्यक्षांचा सुद्धा मोदींच्या हस्ते गौरव करण्यात आला. थेट जाऊया दिल्लीला. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आता जोडले गेलेत. प्रशांत, काय काय होणार आहे या बैठकीत आणखी? मिलिंद, आजची बैठक ऐतिहासिक आहे, कारण की 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आहे. त्यापूर्वी पहिल्यांदा ही 2 वर्षानंतर कोरोनाच्या काळामध्ये हायब्रिड पद्धतीने ही बैठक होत आहे. यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही नेते जुळलेले आहेत, काही नेते हे प्रत्यक्ष उपस्थित आहेत. साधारणतः 324 नेते जे आहेत देशभरातले भारतीय जनता पक्षाचे हे आजच्या बैठकीला उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे आजच्या बैठकीमध्ये राजकीय प्रस्ताव होणार आहे, त्यानंतर आर्थिक प्रस्ताव होणार आहे आणि शेतीच्या संदर्भात होऊ शकतं कृषी प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत सादर करण्यात येईल. पण या प्रस्तावांशिवाय अतिशय महत्त्वाचं आहे गोवा, पंजाब, याशिवाय सोबतच जर बघितलं तर याशिवाय जर बघितलं ओडिसा आणि याशिवाय उत्तर प्रदेश, या सगळ्याचे प्रमुख राज्य आहेत, साधारणतः 5 राज्य. या 5 राज्यांच्या निवडणुका होणार आहे, त्या संदर्भाने आजच्या बैठकीमध्ये काही अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे. JP नड्डा यांनी आपल्या भाषणामध्ये जे स्पष्टपणे सांगितलं आहे, ज्या पद्धतीने अमित शहा यांनी जेव्हा कार्यभार घेतला होता, कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी उत्कर्ष अभी बाकी आहे अशा प्रकारचं त्यांचं उद्बोधन होतं, मग त्याच उद्बोधनाला ची री ओढत आज JP नड्डा यांनी काही नवीन लक्ष तय केलेले आहे. त्यामध्ये स्पष्ट केलं आहे की 50 प्रमुख जे आहेत त्या संदर्भात संपूर्ण देशभरात जे 10 लाखापेक्षा जास्त बूथ आहे त्या बूथांवरती भारतीय जनता पक्ष 50 प्रमुख नेमणार आहे आणि 50 प्रमुखांसह जर बघितलं 50 प्रमुखांसह 50ची कशी तयारी असते, एका पानावरती जेवढे नावं येतात त्याची एक यादी तयार करून त्यात स्तरीय बूथ तयार करायची आहे. आणि सोबतच या सगळ्या पार्श्व नेटवर्कला जोडण्यासाठी मन की बात हा कार्यक्रम आता बूथ स्तरावरती ऐकण्याचा निर्णय आणि त्या पद्धतीचा स्पष्ट सूचना JP नड्डा यांनी आपल्या भाषणात दिलेली आहे. त्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पक्षाची जी सदस्य संख्या आहे ती वाढवायची आणि सोबतच गाव स्तरावर कसं जोडता येईल आणि तेही डिजिटल माध्यमातून. आजची जर बैठक बघितली तर आजची बैठक डिजिटल आहे. आज जेही व्यक्ती सहभागी झालेले आहेत ते सर्व डिजिटली स्वाक्षरी करून आजच्या बैठकीत सहभागी झालेले आहेत. मिलिंद, बर प्रशांत, भाजपच्या महाराष्ट्रातून भाजपच्या नेत्यांपैकी कोणकोण या बैठकीत सहभागी आहे आणि काही विशिष्ट राज्यांबद्दल काही स्वतंत्र चर्चा होऊ शकते का? सगळ्या राज्यांची एकत्रितच चर्चा होईल? याचं कारण असं की महाराष्ट्रातला विषय वेगळा आहे, उत्तर प्रदेशातला विषय वेगळा आहे निवडणुका असल्यामुळे, ओरिसा आणि अन्य ठिकाणचा विषय आणखीन वेगळा आहे. मिलिंद, आजच्या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर प्रामुख्याने बहुतांश नेते जे आहे महाराष्ट्रातले हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जुळलेले आहे. पण देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळ विरोधी पक्ष नेते जे आहेत ते आहेत उपस्थित आहे. पंकजा मुंडे या मध्य प्रदेशच्या प्रभारी आहेत म्हणून त्या उपस्थित आहेत. याशिवाय विनोद तावडे जे हरियाणाचे प्रभारी आहेत ते उपस्थित आहेत. बहुतांश राज्यांचे प्रभारी आज उपस्थित आहे. गोव्याचे सध्या निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आहे, हे प्रमुख तिने नेते आहेत. त्यानंतर विजय रहाटकर देखील उपस्थित असतील, जे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रमुख नेते आहेत. आज जे इथे उपस्थित आहेत त्यामध्ये बहुतांश केंद्रीय मंत्री, राज्य प्रभारी आणि प्रदेश केंद्रीय कार्यकारिणीतील प्रमुख नेते हे आजच्या बैठकीला इथे उपस्थित आहेत. याशिवाय मार्गदर्शक म्हणून जे अटल बिहार जर बघितलं आपण, आडवाणी बघितले, त्यानंतर मुरली मनोहर जोशी, हे दोघंही ज्येष्ठ नेते जे आहेत हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जुळलेले आहेत. मग याशिवाय जसा उल्लेख आपण मिलिंद केला, जो प्रश्न विकसित केला आहे की जे 5 राज्यांच्या निवडणुका आहेत त्या 5 राज्यांच्या निवडणुकासंदर्भात एक वेगळी चर्चा
आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. पण इतर राज्यांशी जे आहेत, ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष प्रमुखाने काम करत, जसं महाराष्ट्र अतिशय महत्वाचं राज्य आहे, महाराष्ट्रातील सत्ता ही भारतीय जनता पक्षाने गमावली, शिवसेना जर सोबत असली तर कुठेतरी पक्ष म्हणून त्यांची सत्ता असती, पण ती सत्ता आता कशी मिळवता येईल या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते. कारण की हे अतिशय महत्वाचं आहे की वारंवार महाविकास आघाडीच्या संदर्भात एक आव्हान दिलं जातं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, आणि आव्हान दिल्यानंतर स्पष्ट केलं जातं की आम्ही लवकरच सत्तेत येऊ. त्यामुळे या प्रकारच्या आव्हानामागची काय मशागत आहे हे देखील आजच्या बैठकीत चर्चेला जाऊ शकतं. आणि सोबतच ज्या राज्यांमध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक आहे ज्याचा उल्लेख आपण केला मिलिंद, त्या राज्यांच्या साठी वेगळी बैठक होईल. पण हे अतिशय महत्वाचं आहे की देवेंद्र फडणवीसांना ऐनवेळी बैठकीला बोलवण्यात आलं, कारण की यापूर्वी स्पष्ट चर्चा अशी होती की ते मुंबईतील दादर कार्यालयातून सहभागी होतील, पण त्यांच्याकडे खास करून लसीकरणाच्या संदर्भातला जो ठराव आहे ज्यावरती पंतप्रधानांचं अभिनंदन करण्यात आलं, तो ठराव खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. याचा अर्थ असा होतो की देवेंद्र फडणवीसांसोबतच नाही, हे या गोष्टी सूचक आहेत. कदाचित गोव्याची जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, आणि पुढच्या काही काळात आणखीन काही जबाबदारी येऊही शकते, किंवा कदाचित काही राष्ट्रीय नेत्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीसुद्धा यानंतर होणं अपेक्षित आहे फडणवीस यांच्या. या बैठकीवर लक्ष ठेवून राहा, आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू. प्रशांत तुर्तास, धन्यवाद. आता बातमी शिर्डीमधून. शिर्डीमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. शनिवारपासूनच शिर्डीमध्ये भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. सकाळपासून भाविकांनी शिर्डी अक्षरशः गजबजून गेल्या. दरम्यान ऑफलाईन पास बंद असल्यानं हजारो भाविक साईबाबांच्या कळसाचं आणि द्वारकामाईच्या मंदिराचं बाहेरूनच दर्शन घेणं पसंत करतात. जिल्ह्यामध्ये वाढत चाललेल्या कोरोना बाधितांच्या आकड्यामुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शिर्डीतील ऑफलाईन पास आणि साई प्रसादालय हे बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार 7 ऑक्टोबरपासून शिर्डीतील ऑफलाईन पास काउंटर आणि प्रसादालय हे दोन्ही बंद आहे. आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा कमी झाल्यानं शिर्डीतील व्यवस्था पूर्ववत करण्याची गरज मात्र स्थानिक व्यक्त करतात. हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. हरीश, आज बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी किती संख्येनं भाविक आलेत? मिलिंदजी, आपण जर बघितलं तर अनेक जण बाबांच्या दर्शनाने आपली दिवाळी साजरी करत असतात. दिवाळीच्या दिवशी देखील मोठी गर्दी असते आणि सध्या सुट्ट्या सुरू आहे त्यामुळे भक्तांची मोठी मांदियाळी शिर्डीमध्ये बघायला मिळते आहे. काल देखील मोठी गर्दी होती आणि आज सुद्धा सकाळपासून भाविकांनी शिर्डी जी आहे ती फुलून गेलेली आहे. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं शिर्डीतले जे ऑफलाईन पास काउंटर आहेत ते बंद आहेत, प्रसादालय बंद आहे, त्यामुळे अडचणींचा सामना साईभक्तांना करावा लागतोय. अनेक जणांनी पास काढलेले नाही त्यामुळे ती शिर्डीमध्ये येऊन त्यांना कळसाचं किंवा द्वारकामाई मंदिर चावडी असेल इथे दर्शन घेऊन समाधान मानावं लागतंय. कुठेतरी ही जी सगळी व्यवस्था आहे ती आता पूर्ववत करण्याची गरज आहे, कारण जिल्ह्यातला जो कोरोनाबाधितांचा आकडा आहे तो आता कमी झालेला आहे. 200 जिल्ह्यामध्ये रुग्ण आढळत आहेत आणि शिर्डीच्या आसपास देखील आता सगळी गावं कोरोनामुक्त झालेली आहेत. त्यामुळे आता भाविकांमधनं किंवा गावकऱ्यांमधनं देखील मागणी होते की शिर्डीची जी बंद असलेलं प्रसादालय आहे ते सुरू केलं जावं, त्यानंतर दर्शनाला पास काउंटर जे आहेत ते सुरू केले जावे. विलनजी, बर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा एसटी आगारमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. त्यामुळे तेल्हारा आगार पूर्णतः बंद आहे. स्थानकात पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळतोय. तेल्हारा आगारातून आज सकाळपासून एकही बस बाहेर पडलेली नाही, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. राज्यभरात एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन आता अधिक तीव्र होत जाताना दिसत आहे. पावणे 3 तास झाले, मी सध्या अतिशय उभा आहे, पर एकही व्यवस्था नाही बसेसाठी. आम्ही फार परेशान झालेले आहोत. म्हणजे 3 तास म्हणजे लय होतात आमच्यासाठी. आम्हाला कामावर जावं लागते, म्हणजे मेंटेनन्स पूर्ण सांभाळा लागते, याच्यासाठी आम्ही फक्त अतिश थांबलेले आहोत. का बरं असं काय आहे? चौकाची कक्षात गेलं का म्हणतात का अर्ध्या तासानंतर, 1/4 तासानंतर, काहीच म्हणजे आम्हाला काही रिस्पॉन्स नाही. आम्ही फक्त ते थांबलेले आहोत, बाकी आम्हाला बस वगैरे काही मिळतच नाही. दादा म्हणतात का हे एवढी बस आहे बाहेर गावून आली, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चालली, त्याच्यानंतर बस नाही.
दादा मग तो प्रायव्हेट काहीतरी वाहन पाहावं लागन, आतून ॲटोनं मग हायवे रोडवर, हायवे रोडवरून त्यांचे मनमितीनं ते पैसे घेतात, हे लुटण्याचीच पूर्ण त्यांच्या मनमितीनं आम्हाला द्यास लागते। त्यामुळे आपण पाहतो आहोत अकोलाच नाही तर राज्याच्या अन्यही अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीनं एस टी कर्मचाऱ्यांचा संप आहे। एक एक करत आता अन्यही संघटना या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेत, त्यामुळे हा बंद अतिशय कडकडीत होतो आहे आणि विविध ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचे हाल झालेत। कुंदन जाधव आपले प्रतिनिधी जोडले गेलेत आपल्यासोबत। कुंदन, दिवाळीच्या निमित्तानं आलेले किंवा दिवाळी संपून जाणाऱ्या नागरिकांची फारच अडचण होते असेल। हो बरोबर आहे सर, एसटीचा संप सुरू आहे। अकोल्यात जरी संप सुरू नसला तरी इतर ठिकाणचा जो संप आहे तो परिणामकारक अकोल्यात दिसतोय, कारण की बरेच प्रवासी बस स्टँडवर प्रवासासाठी जाताना दिसत आहेत, परंतु तिथं बसच नाही आहेत आणि त्यांना पुढच्या प्रवासासाठी खूप अडचणी होत आहेत। अकोल्यामधनं बस निघतायत पण पुढचा प्रवास त्यांचा अडचणीचा ठरतोय। बऱ्याच प्रवाशांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि आज तेलारामध्ये पण एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, त्यामुळं तेलार तालुका असला तरी तिथल्या बस येणं बंद झाल्या आहेत। भाऊबीज काल भाऊबीज होती, त्याच निमित्तानं काही प्रवासी जाणार होते, परंतु त्यांच्यामुळंच आता हे बस बंद असल्यामुळं आता मोठ्या प्रमाणात अडचणी झालेल्या आहेत सर। बर, कुंदन तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे उस्मानाबादमध्ये एस टी कर्मचारी, वाहक आणि चालक यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय। विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी आक्रमक झालेत। राज्य सरकार आणखीन किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार असा प्रश्न आंदोलनकर्ते उपस्थित करतायत। मागण्या मान्य होईपर्यंत एकही बस आगाराच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। आमचा तुटपुंजा पगार आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमचं घर भागवू शकत नाही। आज माझा 14,000 बेसिक आहे, त्याच्यापासून मला मिळतो 13 ते 14,000 पेमेंट माझा येतो। मला 4,000 घर भाडं द्यावं लागतं, माझा एक मुलगा आहे, माझा नवरा आहे, राहतो हातामध्ये थोडा बहुत, त्याच्यामध्ये मला साधन नकाला ठेस लागली तरी आम्हाला बँकेचे कर्ज उपसावे लागतात। बँका तर कुणाच्या जीवावर, ह्या संघटनांच्या जीवावर जगतात। आज एस टी कर्मचारी रिटायर जरी झाला तरीसुद्धा त्यानं प्रत्येक साखळीत बांधलेला आहे, सावकाराच्या साखळीमध्ये, प्रति एस टीच्या कर्जाच्या साखळीमध्ये बांधलेला आहे। तो रिटायर होतो का मृत्यूच्या सापळ्यातून निघतो हे कळत नाही। त्याच्या छोट्या छोट्या गरजासाठी त्याला फक्त कर्ज उचलावं लागतं का, तर त्याचा पगार पुरत नाही, त्याला ते कर्ज उचलल्यामुळे त्याचा पगार निघत नाही, त्याचं घर भागवू शकत नाही। मग त्यांना मरायचं नाही तर काय करायचं हेच तर सांगा। म्हणून तुम्हाला आमच्याच्यानं जगवणं होत नाही, लालपरीला जगवणं होत नाही, लालपरीचे कुटुंब जगवणं होत नाही, मग एकदाच तर सांगा की किती जणांचे मृत्यू पाहिजेत। आज मी सुद्धा इथं जीव देते, तुम्हाला जर तसं वाटत असेल किती किती जणांचे पाहिजे, दुसऱ्या बांधवांचं तर चांगलं होईल। अत्यंत तीव्र आणि संतप्त अशा प्रकारच्या प्रतिक्रिया एस टी कर्मचारी व्यक्त करतायत आणि यामुळेच एस टी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन राज्यभरात अतिशय आक्रमक पद्धतीने सुरू आहे। एस टी कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत एक पाऊलसुद्धा मागे घ्यायला तयार नाहीत। एक तर अत्यल्प असलेले पगार, उशिरानं मिळणारे पगार, त्यातच केवळ नावापुरता असलेला बोनस, यासह कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची जी रचना आहे त्याचं फेरनियोजन झालेलं नाही। बालाजी निरफळ आपल्यासोबत जोडले गेलेत। बालाजी, काय ऐकून बघितलं मिलिंद सर, राज्यभरात जसं एस टीचं कर्मचाऱ्यांनी आंदोलन पकडलंय, त्या दिवसापासून उस्मानाबाद जिल्ह्यात जे आहे ते संपातील कर्मचारी असतील, संघटना असतील, या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। विशेषतः करून उस्मानाबाद जिल्ह्यात 8 तालुके आहेत, 8 तालुक्यातले जर बस डेपोची परिस्थिती सांगायची झाली तर सगळ्याच डेपोनी जो आहे तो संप पुकारलेला आहे। न्यायालयाने जरी आदेश दिले असले किंवा राज्य शासनाने जरी बोनस काही परवाना जाहीर केला असला तर मात्र एस टी कर्मचारी जे आहेत ते आपल्या मागण्यावरती ठाम आहेत। सगळी परिस्थिती पाहिली तर खूप विदारक परिस्थिती त्यांच्या घरी, एस टी कर्मचाऱ्यांच्या घरी पाहायला मिळते आहे। लोकांसाठी जरी दिवाळी असली तर आम्हाला कायम जो आहे तो हो दिवाळी सण वाटत नाही, कुठला सण असेल असं सध्या परिस्थिती वाटत नाहीये। खूप सध्या हालाकीचे दिवस जे आहेत ते आम्ही काढत आहोत। राज्य शासन वारंवार आश्वासन देत आहे मात्र आश्वासन कुठलीच पूर्तता होत नाही, त्यामुळं वाहक असतील, कंडक्टर असतील किंवा चालक असतील, सगळे कर्मचारी संघटना ज्या आहेत त्या आपल्या मागण्यावरती ठाम आहेत की आम्हाला शासकीय सेवेत
सामावून घ्या, महागाई भत्ता वाढून द्या, अशा अनेक मागण्या घेऊन जे आहेत ते कर्मचारी उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलन करत आहेत. नेमकी एक गोष्ट सांगावी लागेल मिलिंद सर, की दिवाळी सारखा सण होता आणि या दिवाळी सारख्या सणात ग्रामीण भागात लालपरी जी आहे ती ग्रामीण भागाची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाते आणि या ह्याच्यामध्ये या काळामध्ये लोक जे आहे ते खास करून शहरातली लोक जे गावाकडे आलेले असतात ते सणावारासाठी तिथं फिरत असतात. मात्र या सगळ्या आंदोलनाचा जो फटका जो आहे तो त्या नागरिकांना बसत आहे, बसताना रोजच दिसत आहे. तरी मात्र जे कर्मचारी जे आहेत ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत, मात्र ते माघार घ्यायला तयार आहेत. त्यामुळे आता राज्य शासनानं यात लक्ष घालून लवकरात लवकर प्रश्न सोडवा, किंवा जी लोक आता गावाकडून परत मुंबई पुणे शहराकडे जाणार आहे त्यांना तरी ही वाहतूक सुरळीत होईल आणि कुठं त्याच्यातलं त्यांनाही त्याचा कुठतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. बरोबर, अन्यथा हा संप जर का चिघळला तर एसटीचं तर नुकसान होतच आहे, पण गावाला गेलेले कर्मचारी सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं अडकून पडतील. बालाजी तुर्तास धन्यवाद. उस्मानाबाद नंतर बोलूयात वाशिमकडे. वाशिममध्ये सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आजपासून इथल्या सर्व संघटना या संपात सहभागी झालेत. आज सकाळपासून वाशिममध्ये जे दोन्ही बस आगार आहेत या दोन्ही बस आगारातली सेवा पूर्णतः ठप्प आहे. गेल्या चार दिवसांपासून रिसोड आणि मंगळूरपीर इथली बससेवा बंद आहे. आजपासून जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, रिसोड आणि मंगळूरपीर या चारही आगारातली सेवा ही पूर्णतः बंद आहे. त्यामुळे हजारो प्रवासी बस स्थानकात अडकून पडले. त्यामुळे अन्य जिल्ह्यांप्रमाणे विदर्भातल्या सर्वच एसटी आगारांमध्ये अशाच प्रकारची स्थिती आहे. मग मराठवाडा असो किंवा विदर्भ, या सर्वत्र एसटी कर्मचारी सुरुवातीला एक दोन संघटनांपुरतं हे आंदोलन मर्यादित होतं, पण आता सगळ्याच संघटना या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. किशोर गोमासे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. किशोर, वाशिममध्ये एसटी गाड्या पूर्णपणे बंद आहेत, काय ताजी स्थिती आहे? सर, गत चार दिवसापासून वाशिम जिल्ह्यातील जे रिसोड आगार आहे त्या आगारातील कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आपला बेमुदत संप पुकारला. त्यानंतर मंगळूरपीर आगारही गत तीन दिवसापासून बंद आहे. आज तर जे उर्वरित दोन आगार होते जे मुख्यालयाचं म्हणजे जिल्ह्याचं ठिकाणचं आहे वाशिम आणि कारंजा, या दोन्ही आगारातील सर्वच कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आमची जी महत्वाची विलिनीकरणाची मागणी आहे ती पूर्ण करा आणि यामुळे संपूर्णतः जी एसटीची सेवा आहे ती ठप्प पडली आहे. त्यामुळे जे काही जाणारे प्रवासी आहेत आणि त्यातल्या तर ऐन दिवाळी आहे, भाऊबीजेला जाणाऱ्या महिला असो किंवा काही पुरुष यांचे तर अतुला झाल होत आहेत, कारण मिळेल त्या वाहनाने त्यांना जावं लागते आणि जी खासगी वाहतूक आहे यांनी अवाच्या सवा दर केले. अनेकांना तर हे जे भाऊबीज आहे हे साजरे करता आले नाही, कारण अनेक बहिणींना भावाच्या घरी जाता आलं नाही आणि अनेक भावांना पण बहिणीच्या घरी जाता आलं नाही. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात हे कर्मचारी जे आहे ते आपल्या आंदोलनावर म्हणजे आंदोलनासाठी आक्रमक झाले असून त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या शासन मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हा संप सुरूच ठेवणार आहोत, कुठली कारवाई झाली तरी चालेल. मिलिंद सर. किशोर तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे विदर्भात वाशिममध्ये सुद्धा कडकडीत बंद पाळला जातोय. इकडे नागपूर विभागातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. सर्व फेऱ्या आज सकाळपासून पूर्णतः बंद आहेत, त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहेत. वाहक चालक आणि इतर सुद्धा कर्मचारी हे एकत्रितपणे या एसटीच्या संपात सहभागी झालेत. विदर्भात नागपूरमध्ये सर्वच कामगार संघटनांनी मिळून या संपाला आता पाठिंबा दिला आहे, त्यामुळे एसटीच्या प्रशासनाची आता अडचण झाली आहे. सुरुवातीच्या पहिल्या दोन दिवसात अन्य संघटना या मुख्य संपापासून दूर होत्या, पण आता सगळ्याच संघटना पूर्ण ताकदीनिशी या संपात उतरल्या आहेत. प्रामुख्यानं एसटीच्या सेवेला आणि एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत पूर्णतः सामावून घ्या. खरं तर उच्च न्यायालयानं सुद्धा आदेश या संदर्भात दिले, एसटीचा संप हा तातडीनं पण संपवा, मिटवा आणि सगळ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हा, पण कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आणि कामगार मनस्थितीत नाहीत कारण यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना सर्वच संघटनांना वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली, पण त्या त्यावेळच्या सरकारकडून
या आश्वासनांची नीट पूर्तता झाली नाही, त्यामुळे आता प्रत्यक्ष हातात काही पडत नाही तोपर्यंत हे एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. खरं तर या सगळ्यात एसटीचं मोठं नुकसान होतं आहे, त्यामुळे आम्ही संप मागे घेऊ, पण सरकारनं आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात. मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं की दुसऱ्या मिनिटाला सगळे कर्मचारी कामावर हजर होतील अशी भूमिका आता एसटी कामगार संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून सुरू झालेला हा एसटीचा संप हळूहळू पसरत मराठवाडा, विदर्भ, खान्देश अशा राज्याच्या अन्यही भागात पसरलाय. सुरुवातीला जेमतेम 2-3 संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या, मात्र आता एसटीच्या सर्वच संघटना या संपात सहभागी झाली आहेत. त्यामुळे बहुसंख्य एसटी आगार असे आहेत राज्यात की जिथून आज सकाळपासून तर एकही बस बाहेर पडलेली नाही, आणि एकही बस बाहेर न पडल्यामुळे दिवाळीच्या सुट्टीला आपापल्या गावी गेलेले लोक आता परत येण्यासाठी एसटीच्या बसची वाट पाहत आहेत, पण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हे सगळेजण एसटी स्टँडवर अडकून पडले. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. यात आता पुन्हा सुनील पाटील यांचे मित्र यांनी काही नवे दावे आणि आरोप करायला सुरुवात केले. या प्रकरणाला आता आणखीन कलाटणी मिळाले. गेल्या 6 महिन्यांपासून सुनील पाटील यांच्यासोबत राहणारे विजय पगारे यांनी माध्यमांशी बोलताना आर्यन खानला या सगळ्या प्रकरणात फसवलं जात असल्याचा दावा केलाय. तर समीर वानखेडे आणि सुनील पाटील यांची प्रत्यक्ष भेट झाली की नाही याबद्दल त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. आर्यन खान प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावासुद्धा पगारे यांनी केला आहे, आणि यामुळेच या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलीस योग्य पद्धतीनं करतील आणि न्यायदेवतेवर आपला विश्वास असल्याचं विजय पगारे यांनी म्हटलंय. आर्यन खान प्रकरणामध्ये आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपानंतर विजय पगारे यांनी आपली सर्व आणि सविस्तर साक्ष मुंबई पोलिसांच्याकडे नोंदवली आहे. मात्र ही साक्ष नोंदवताच आपल्याला धमकवण्यात आलं, आपल्याला फोन करून शिव्याही घालण्यात आल्या असं विजय पगारे यांचं म्हणणं आहे. एकंदर प्रकार एकंदर सांगितलं गेलं हे प्रकरण रचून केलेलं आहे. 27 तारखेपासून ते अटकवण्यापर्यंत हे रचून केलेलं आहे आणि डील पण झालेल्या आहेत. पैशांच्या डील झाल्या, पैसे हवाला झाले, त्याच्यात 50 लाख रुपये यांना मिळाले बी. 50 लाखमधून 38 लाख रुपये, नंतर 4 लाख रुपये वापस पण केले आणि हे 100% फसून काम केलेलं आहे हे मी छातीटोक सांगतो. कसं याच्यामध्ये मूळ सूत्रधार कोण कोण आहेत असं तुम्हाला वाटतं? सर, आता सुनील चौधरी पाटील एक झाले, असे मूळ सूत्रधार कोण कोण आहेत? ते प्रशासनातले असतील किंवा बाहेरचे असतील? बघा, हे मूळ सूत्रधार ते 4 लोक आहेत याच्यातले. मग या 4 लोकांनंतर अजून चौकशीमध्ये बाहेर भरपूर निघतील. या 4 लोकांचं 4 लोकांचं जर व्यवस्थित जर चौकशी केली ते मूळ सूत्रधार 100% जास्त निघतील. त्यानंतर अधिकाऱ्यांशी श्याम डिसूजा, सुनील पाटील हे कसे बोललेत, यांनी व्हॉइस कॉल चॅटिंग कशी चालू होती हे तपास अधिकाऱ्यांनी योग्य तो पद्धतीने तपास करावा. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सोबतच भारतामध्ये श्वेतक्रांती अर्थात दूधक्रांती घडवून आणणारं अमूलसुद्धा आपला 75वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्तानं अमूलनं कशा पद्धतीनं आपलं म्हणणं वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या पद्धतीनं जगासमोर ठळकपणे मांडलं आपण त्याची एक छोटीशी कथा पाहूयात. २०१४ में हिंदुस्तान मोटर्स ने देश विदेश में मशहूर अम्बेसडर कार का निर्माण बंद करने का फैसला किया, कई भारतीय चौंक गए. अम्बेसडर कार का निर्माण बंद होने पर अमूल ने भी देशवासियों के साथ अफसोस जताया. विज्ञापन में अमूल गर्ल को कार के साथ अफसोस की मुद्रा में दिखाया गया. अम्बेसडर शब्द को तोड़कर लिखा गया अम्बेसडर,
सॅड यानी दुख। या सोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांसह न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।